अनुपमा, मी शरद पवार यांचं जे निवासस्थान आहे सिल्वर ओक त्याच्या बाहेर आहे. आपण जर इथे बघितलं तर इथे सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आलेली आहे. आपण जर बघितलं तर काही दिवसांपूर्वीच एसटी कर्मचाऱ्यांनी हिंसक असं आंदोलन इथं केलं होतं आणि अशाच प्रकारचं एक आंदोलन पुन्हा होण्याची एक शक्यता आहे. विशेषतः राणा दाम्पत्य आता मुंबईमध्ये दाखल झालेलं आहे. मातोश्रीबाहेर जरी ते हनुमान चालिसाचं पठण करणार असतील तरीही मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान वर्षा असेल किंवा शरद पवारांचं निवासस्थान सिल्वर ओक असेल अशा ठिकाणी देखील ते अचानक आंदोलन करू शकतात अशी एक माहिती समोर आलेली आहे. आणि त्याचमुळे गृह खात्याने पोलिसांना सूचना दिलेल्या आहेत आणि त्यामुळे सिल्वर ओक असेल त्याच्या बाहेरची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आलेली आहे. दरम्यान इथे आपल्याला शिवसैनिक अजिबात दिसत नाही आहेत. शरद पवार देखील उदगीर इथे साहित्य संमेलनाला गेल्याची माहिती आपल्याकडे मिळत आहे आणि त्यामुळे इथे वातावरण तरी सध्या शांततेचं आहे. अनुपमा,